सारखे बहिणीचं सगळ्यांना फायदा झालेला आहे. पण 1500 रुपये म्हणजे हे फक्त बोलवणं आहे, तोंडाला पानं पुसणं आहे असं विरोधक अजिबात काही नाहीये. ते 1500 म्हणजे गृहिणीसाठी 15000 लेवलच्या आहेत ते 1500 रुपये म्हणजे. आम्हाला इतका आनंद झालेला आहे ते 1500 रुपये आणि ते हक्काची आमच्या लाडक्या भावाची. वाटतं या 2024 निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी ह्या भावाला सपोर्ट, भावाला काय सगळ्या कुटुंबाला घेऊन त्या लाडक्या भावाच्या मागे जाणार आहेत. नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारनं अनेक योजना सुरू केल्या आणि त्या अंमलातही आणल्या. सरकारच्या या योजनांचा राज्यातील अनेकांना प्रचंड फायदा झाला. यापैकीच एक म्हणजे राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना, ती म्हणजे लाडकी बहिणी योजना. या योजनेला मिळणारं यश विरोधकांना बघवलं नाही आणि म्हणूनच योजना बंद होईल अशी फेक न्यूज विरोधकांनी पसरवायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस वेल एज्युकेटेड, निर्णय घेण्यासाठी घाई न करता विचार करून निर्णय घेतात आणि ते सर्वांचे लाडके आहेत. देवा भाऊ आम्हा सर्वांचे लाडके आहेत आणि त्यांनी लाडक्या बहिणीला या योजनेतनं जे पैसे दिलेले आहेत ते पैसे पण खूप अल्प जरी असले तरी खूप छान आहेत. निवडणूक काळामध्ये जशी बाकीच्या योजनांवर तात्पुरती स्थगिती येते तशीच लाडकी बहीण योजनेवर आलेली आहे. पण त्याचा विपर्यास करत योजना बंद होणार अशी ओरड विरोधकांनी सुरू केलेली आहे. वास्तविक पाहता ज्या योजना मतदारांवर थेट प्रभाव टाकतात त्या योजना निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता जेव्हा लागू होते तेव्हा तात्पुरत्या 15-20 दिवसासाठी 1 महिन्यासाठी स्थगित केल्या जात असतात, नंतर त्या परत सुरू होतात. मात्र असं असताना देखील आपलं महायुती सरकारनं अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढील 2 महिन्यांचे पैसे ॲडव्हान्समध्येच टाकलेले आहे आणि त्यामुळं लाडकी बहीण योजना बंद होईल अशा प्रकारची फेक बातमी पसरवून मतदारांच्या मनामध्ये, लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी सुरू केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही याचं खंडन केलंय की योजना बंद होणार आहे म्हणून. विरोधकांकडून असं बोललं जात आहे की ही जी योजना आहे ही जास्त दिवस टिकणार नाही, वाटतं आपल्याला ही टिकणार नाही म्हणून? नाही, असं नाही, भावावरती विश्वास आहे ना बहिणींचा. लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे, ह्या 1500 मध्ये काय काय होतो, फायदा होतो काही? होतो ना फायदा, निदान नाही काय तर किराणा तर सुटतो आमच्या घराचं. थोडंफार उरले तर पोरांची फी वगैरे भरली जाते, त्याला मदत होते, बरेचसे कामं होते त्यांचे. वास्तवात नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात आधीच जमा झालेले आहेत. नोव्हेंबरमध्ये निवडणुका संपून जेव्हा महायुती सरकार परत सत्तेत येईल तेव्हा डिसेंबरपासून पुन्हा पैसे मिळायला सुरुवात होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आहे. वास्तवात योजना सुरू केल्यापासून महाविकास आघाडीचे नेते याविरुद्ध कटकारस्थान करत आलेले आहेत. काँग्रेस नेते योजना बंद पाळायला कोर्टात देखील गेले. काँग्रेसने स्वतःच तर इतर राज्यातल्या योजना बंद पाडलेल्या आहेत ची टीका देखील यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्यामुळं योजना बंद वगैरे होईल या सगळ्या खोट्या बातम्या आहेत, त्यात कसल्याही प्रकारचं तथ्य नाहीये, योजना सुरूच राहणार आहे. भाजपला आपण वोट केलं पाहिजे, त्यांना निवडून आलं पाहिजे.